ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। आज सोमवार, त्या निमित्त आपल्या नियमितपणे आपल्याकडे जी पूजा अर्चना होते त्यात काही मंडळी नियमित आपल्याकडे दक्षिणा पाठवतात सोमवारची पूजेसाठी, अभिषेकासाठी। त्यांची पूजा अभिषेक ही झाले, त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्हाला सुख समाधान आनंद लाभू अशी मी प्रार्थना केली। तर मंडळी, आता आपण बोलूया की मी दोन दिवस एका कार्यक्रमासाठी म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये पाठण तालुका आहे तिथे गलमेवाडी म्हणून आहे, तर जवळजवळ आपलं म्हणजे इथून 400 किलोमीटरच्या जवळजवळ भरली ती, जाणं 400 आणि येणं 400, म्हणजे 800 किलोमीटर मी गेलो होतो। मी गेलो होतो शुक्रवारी रात्री 10 वाजता, तर शनिवारचा कार्यक्रम सकाळी 11:00 होता, तर तो कार्यक्रम होता श्री समर्थ परमपूज्य रामदासी महाराज यांच्या 38वा पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम। तर तो कार्यक्रम तिथं म्हणजे 4 दिवसाचा कार्यक्रम, पण प्रथम दिवशीही माझा कार्यक्रम होता जी आपल्याशी यूट्यूबद्वारे जोडले गेलेले श्रीकृष्ण चोरगे म्हणजे ते त्या गलमेवाडीचे आहेत, ते मला माहीत नव्हतं, पण ते मुंबईला राहत असल्यामुळं मुंबईतून माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला होता, संपर्क झाला होता, 2-3 वर्षापासून त्यांचा संपर्क आहे, ते आपल्याशी बोलतात, अगदी बऱ्याच गोष्टी विचारतात, हे चालू असतं आमचं। पण गेल्या वर्षी त्यांनी मला सांगितलं होतं की असे असे महाराज आहेत म्हणले, आमच्या होते आमचे बंधूंनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली होती आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे म्हटले, आणि बंधूचा पण झालेला आहे, पण मला कुठेतरी वाटतं की ते जे आहे गुरु परंपरा हे पुढे चालत राहावी म्हणून मला तो कार्यक्रम करायचा आहे। तर मला काही त्याविषयी जास्त माहीत नाही म्हटले जी, पण मला वाटतं, मनात वाटतं की ही जी आपल्याकडे गुरु येत होते म्हणजे रामदासी स्वामी, ते त्यांच्याकडे येत होते म्हणे त्यांनी लहानपणी, ते लहान असताना त्यांच्या घरी राहत होते, कुठेही फिरत गेले काही आले तरी म्हणजे तिथं यायचे त्यांच्याकडे, आणि त्यांच्या घरी त्यांचं वास्तव्य होतं असं त्यांनी सांगितलं, कारण ते स्त्रियांच्या वगैरे हस्ते खात नव्हती, स्वतः बनवून खायची, पण त्यांच्या घरीच राहत असत। मग त्यांनी मला त्या कार्यक्रमासाठी, त्यांचं म्हणजे पुण्यतिथी होती त्या कार्यक्रमासाठी त्यांनी बोलावलं होतं, आग्रह केला होता खूप। मी त्यांना म्हटलं होतं की बाबा खूप दूर आहे, मग माझे कार्यक्रम इकडे बंद होता, सगळे फिरता येणार नाही, पण माझ्या एवढी इच्छा पूर्ण करा म्हणले गुरुजी। म्हणून त्यांच्या इच्छेसाठी, कारण त्यांनी माझ्याकडे येऊन भेट दिली होती 7-8 महिन्याखाली की बाबा तेवढं तुम्ही कार्यक्रमासाठी यावाच लागतं, काहीही करा पण तुम्ही याच, म्हणून मी गेलो होतो। प्रथमच एवढ्या दूर गेलो होतो मी, म्हणजे जवळजवळ 3 दिवस गेले माझे त्याच्यामध्ये, मी रात्री आलो आहे त्या कार्यक्रमावर, कारण आपली सकाळची पूजा ही ओंकारेश्वरची पूजा करावी लागते, अभिषेक असतात, म्हणून मला येणं गरजेचं होतं। मग तो कार्यक्रम व्यवस्थितरित्या चांगला झाला आणि खूप छान केलं त्यांनी खूप। मी प्रथमच अशा नागमोडी वाटाणी वाटाणी मस्त वाटलं, डोंगराळ भाग आहे काही, म्हणजे कराडपासून पुढे ते 30-35 किलोमीटर असेल अंदाजे, कमी जास्त काय माझ्या लक्षात आलं नाही, पण तालुका पाठण लागतो। आणि खूप छानपैकी मला खूप आनंद वाटला, कारण खेड्यातली मंडळी खूप श्रद्धाळू असतात, कारण मला तिथे कुणाचीही ओळख नव्हती, त्यांना मी परिचित बी नव्हतो, फक्त एकच म्हणजे चोरगे परिवार त्यांच्या परिवाराशी ओळख होती, पण ते पण तिथं राहत नाहीत,
त्यांचे बंद वगैरे राहतात, ते राहतात मुंबईला, पण त्यांच्या म्हणजे त्या कार्यक्रमासाठी ते म्हणून आलेले 4-8 दिवसापासून तिकडेच आहेत ते, आणि खूप छान, खूप आनंद वाटला. जी खेड्यातली निर्मळ मनाची माणसं मी प्रथम पाहिली, कारण आपल्याकडली इथं म्हणजे माझ्या बीड जिल्ह्यातली आणि तिकडल्या मंडळीमध्ये खूप फरक जाणवला. खूप म्हणजे खूप खूप श्रद्धाळू, त्यांना काय ते माहीत असो नसो ते नाही, पण ईश्वराविषयी खूप श्रद्धा वाटली मला त्यांच्यात. जवळजवळ मला माझ्या माहितीहून बरंच म्हणजे अर्धा किलोमीटरच्या अंतरानं समजा त्यांनी तिथं गावाच्या बाहेर समजा वेशीपासून ते त्यांच्या जी समाधी स्थळ आहे ते महाराजांचं तिथपर्यंत मला समजा चालत म्हणजे वाजवत गाजवत मिरवणूक काढत म्हणजे व्यवस्थित तिथं नेलं, त्यांनी त्यांच्या गावातील मंदिरं दाखवली तिथं प्रथम अदुगर सगळ्या मंदिराचं दर्शन घेतलं, तिथं शंभूचं मंदिर दाखवलं, हनुमानजीचं मंदिर दाखवलं, जुनं पुरातन मंदिर आहे ते, खूप छान मंदिर आहे, परिसर दाखवला तिथला. आणि मग मुख्य कार्यक्रम आपला जो पुण्यतिथीचा होता त्या कार्यक्रमाला मला नेलं, पूजा अर्चा सर्व माझ्या हातानं अभिषेक वगैरे झाला. मग नेमका माझा कार्यक्रम काय होता की ही जी गुरुची परंपरा आहे, गुरु मंत्र आहे, त्याविषयी मला बोलायचं होतं. आता त्या महाराजाचे शिष्य एक 4-5 होते पूर्वी जुन्या काळातले, त्यांच्याशी थोडंसं बोललो आणि नंतर आपलं शंभूचं दीक्षा वगैरे कुणाला द्यायची असेल काही त्याच्याविषयी बोललो, काही घ्यायची असेल तर. आणि आपल्या शंभूचा ओंकारेश्वराचा तिथं परिचय करून दिला, म्हणजे आपलं हे ओंकारेश्वर आता तिथे पण आता आपली दीक्षा शंभूची दीक्षा ओंकारेश्वरची मंत्राची दीक्षा तिथं पण घेतली. अशा पद्धतीनं कार्यक्रम व्यवस्थित पार पडला, त्याच्यामुळं तुमच्या संपर्कात राहू शकलो नाही. मग तो कार्यक्रम जवळजवळ 11 ते 3 पर्यंत चाललं ते, मग तिथं सगळ्यांच्या भेटी गाठी खूप गर्दी, म्हणजे मला येणं म्हणजे मुश्किल झालं होतं. त्यांची खूप इच्छा होती, बऱ्याच जणांना मला माझ्याशी बोलायचं होतं, पण मला पुढे जायचं होतं ना, इकडे दुसरे कार्यक्रम होते, कारण मी तिकडे जातोय हे बऱ्याच जणांना माहीत होतं. मग बऱ्याच मंडळींना की आम्ही मग तिकडून परत येताना आमच्याकडे बी या घरी, खूप मग त्यासाठी मला गडबड करावं लागली. म्हणजे त्या गलमेवाडीतून मी 3 वाजता बाहेर पडलो. मग चालत राहिलो तसंच, त्यानंतर इकडं मी परत येतोय असं म्हणून इथं पुन्हा फलटण कराडवरून मी फलटणला निघालो, कारण फलटण मार्गे मला बारामतीला जायचं होतं, तिथं काही मंडळी इथं म्हणजे वाट्याने बऱ्याच ठिकाणी होतं. मग मी मुख्य मुख्य मग माझी 3-3 तास वाट बघत बसले, ती येतील आत्ता येतात महाराज, आत्ता येतात महाराज. मग तिथे फलटणमध्ये गेल्यानंतर म्हणजे काय, हां मोहन मोहन गाढवे म्हणून आहे, जवळजवळ माझ्या माहितीतून 3 तास माझी वाट पाहत बसली होती रोडवर, कुठवर आहेत महाराज, कुठवर आहेत महाराज, कुठपर्यंत आलात, कारण खूप दूरचं येतं ना ते, कराडपासून मी फलटणपर्यंत वेळ लागला खूप, कारण आपल्याला एवढं काही रस्त्याचं एवढं काही माहीत नाही, नवीनच तिकडं. मग तिथं फलटणमध्ये जवळजवळ मला 6 वाजले तिथं जायला, मग ती वाट पाहतच होती. त्यांनी नेलं त्यांच्या बहिणीचं, म्हणजे त्यांचं घर जरा दूर होतं थोडंसं, तर त्यांच्या बहिणीचं नाही हो बहीण का भाची म्हणले का मला लक्षात नाही ते,
पण त्यांनी नेलं त्यांनी ते मग तिथंही त्यांनी आदर सत्कार केला. खूप छान चहा पाणी वगैरे. मग तिथंही गडबड केली की मला आता पुढे बारामतीला जायचं आहे म्हटलं, कारण तिथं पण वाट बघायली होती आणि सायंकाळ झाली ती खूप. परत मग बारामतीमध्ये आलो. बारामतीमध्ये माझे शिष्य आहेत मग त्यांच्याकडे मुक्का मला थांबवलं होतं. तिथंही खूप माझ्याबरोबरचे माणसं थकले होते, झोप नव्हती आम्हाला. तिथं थांबलो होतो आम्ही रात्री. रात्री 10:30-10:30 दरम्यान जेवणं झाले आमचे. पुन्हा सकाळी लवकर पहाटेपासूनच आमची निघण्याची तयारी. मग त्यांनीही आमचं चांगल्या प्रकारे व्यवस्थित केलं, खाण्यापिण्याचं, स्नान वगैरेचं. आणि परत सकाळी जेवण खावण बरोबर डबे, पुढे वाटेत कुठं भूक लागली तर. खूप छान. मग तिथून आम्ही बारामतीहून जवळजवळ तिथंही आमचा खूप वेळ गेला. रात्रीहून पुन्हा त्यांचं उरकणं हे सगळ्या गोष्टी. आणि मग तिथून आम्ही बारामतीनं करमळ्याला, करमळ्यापासून मांगी काही 1-5 किलोमीटरवर आहे. तिथं आपले यूट्यूबद्वारेच जोडले गेलेले सुनील श्रीरंग बागल म्हणून आहेत, पुन्हा सजीव बागल होते ते आपल्या यूट्यूबद्वारे जोडलेले. त्यांनी बोलवलं होतं ते. मग ते पण वाट बघत बसले होते. मग सकाळ तिथून निघल्यानंतर, बारामतीहून निघल्यानंतर करमळ्याला यायला जवळजवळ 2:30 वाजली जवळ. मग तिथे त्यांच्याकडे थांबलो. त्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. आता जेवण सकाळी तिथे खाल्लं आम्हाला काय ताण होतं, भूक नव्हती, तरी त्यांनी बळबळ जीव घातलंच आणि चांगल्या प्रकारे स्वागत केलं. आहेर दिला माझ्याबरोबरच्या माणसांना, श्रीफळ देऊन आपलं आदर सत्कार केला, मजाही केला. त्यानंतर यांच्याकडे गेलो, आपलं सजीव बागल यांच्याकडे गेलो होतो आम्ही. त्यांच्या बंगल्यावर गेलो, त्यांनी त्यांचं घर दाखवलं. यांच्या घरी बी आलतोत ना आपलं, सुनील बागल यांच्या घरी. मग तिथून पुढे आता तिथं गेल्यानंतर 1-1.5 तास जातोच प्रत्येकाकडं. मग तिथं भेटायला मंडळी आली काही. त्यानंतर मग पुढे उस्मानाबादला जायचं नियोजन होतं. मग उस्मानाबादमध्ये बी आपले संभाजी कचोर यांच्या कवले असं काही आडनाव आहे मला लक्षात नाही गेलं, त्यांच्याकडे वास्तुशांती काल म्हणजे नाही शनिवारी झाली होती. त्यांनी त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं पण माझं जाणं झालं नाही. म्हणून जाता जाता त्यांच्याकडून रात्री जवळजवळ 6:30 वाजता त्यांच्या घरी गेलो. 6:30-7:30 दरम्यान मग त्यांच्याकडे तिथेही झालं आदर सत्कार झाला, पाहुणचार झाला, चहापाणी वगैरे सर्व झालं. तिथे उस्मानाबादमध्ये त्यानंतर माझ्या आपल्या माझ्या ताईत म्हणजे एक मानलेल्या बहीण आहेत. मग तिथं आल्यानंतर ते म्हणणारच माझ्याकडे आलं नाही. मग त्यांच्या घरी गेलो. तिथं काही त्यांनी बी खायचं बनायलं आहे पण नाही खाल्लं. म्हणजे चहापाणी घेतो, बसतो 10-5 मिनटं बोलतो जात. मग त्यांच्याकडे गेलो. नंतर मग त्यांच्यापासून आपल्या इकडं गावाकडे मंदिराकडे म्हणजे मला जवळजवळ 10 वाजले इथे यायला रात्री, कारण येणं गरजेचं होतं. आता एवढं विस्तारित सांगायचं तर हे कसं आहे, कशामुळं, हे सर्व प्रेमाचं आहे. आणि हे प्रेम कुणामुळं मिळालं, हे सगळ्यांचं शंभूमुळं. मी काय, मी सर्वसामान्य माणूस आहे, परंतु तुम्ही मंडळी ईश्वरावर श्रद्धेनं विश्वासानं सगळ्या गोष्टी करताना एक तुम्हाला वाटतं की ही ईश्वर सेवा करणारी व्यक्ती म्हणून तुम्ही मला मान सन्मान देता. वास्तविक माझं काय खरं आहे नेमका, मी सामान्यच माणूस आहे तसं नेमान काय विशेष काय असतं, पण तुम्ही श्रद्धाळू ईश्वरी भक्ती करणारी मंडळीत
त्याच्यामुळे मला ईश्वराची भक्ती मीही करतो म्हणून मला तुम्ही मानता. खूप खूप प्रेम देतात लोक. मी कधी कधी म्हणत नाही का तुम्हाला की मला सर्व रक्ताची नाती आहेत, पण त्या नात्याचं एवढं काही मला प्रेम भेटलं नाही असं बऱ्याच वेळेस सांगितलं, कधी भेटलं नाही काही. आईवडिलाचं नाही, भाऊ बहिणीचं नाही, इतरांचं नाही कुठलं, परंतु तुम्ही लोकांनी खूप खूप प्रेम करताय, केलं करत असतात. त्याच्यामुळं मला अजून ईश्वराकडे ओढ लागते. हे का होतं? तर फक्त मी ईश्वर सेवा करतो म्हणून. तुमचाही विश्वास आहे ईश्वरावर आणि मी ईश्वराचं करतो म्हणून तुम्ही मला मान सन्मान देता. वास्तविक पाहता खरं काहीच नाही. म्हणजे मी जर काही नसतं केलं, मी देवाचं नसतं काही केलं, तर मला तुम्ही विचारलं पण नसतं कोण कुठला काय. म्हणजे ही सर्व किमया ही शंभूची या. तुमचा शंभूवर खूप विश्वास आहे ना, त्याच्यामुळं मी भक्ती करतो म्हणून तुम्ही मला मानता. म्हणून मी सांगत असतो तुम्ही निराश होत जाऊ नका. बऱ्याच मंडळी निराश होतात जगण्याबद्दल. म्हणून सांगत असतो की तुम्ही फक्त देवाचं करा, ईश्वराचं करा, शंभूचं करा. बघा, तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळत राहतील. मला शंभूनं सर्व भरभरून दिलं, तुम्हा मंडळीचं खूप खूप प्रेम दिलं, खूप. मी त्याची अशी तुलनाच करू शकत नाही. खूप खूप मंडळी चांगली, कारण फक्त ईश्वरी सेवा करतो म्हणून आहे, लक्षात ठेवायचं. मी परत तेच का सांगतो, तुम्हीसुद्धा ईश्वराचं केल्यानंतर तुम्हाला कुठं अडी अडचणी काही येणार नाही, तुम्ही आनंदी व्हाल, सुखी व्हाल, एवढं माहीत आहे मला. आपलं नियमितपणे पूजा थोडी करावी, जप करावा, देवाचं करावं, देवावर विश्वास ठेवावा. बघा, काही तुम्हाला निराशा येणार नाही जीवनामध्ये. मी नाही निराश, केवळ या गोष्टीमुळं नाही. मग तुम्हीसुद्धा निराश होऊ नये, तुम्ही आनंदी व्हावं, हाच उद्देश आहे माझा. कारण मला जे मिळालं ते तुम्हालाही मिळावं सर्व काही, म्हणून मी सांगत असतो. तर असो, मी खूप थकलेलो आहे प्रवासानं असे, म्हणून मी काही जास्त बोलणार नाही. मी फक्त सांगितलं मी कुठे गेलो होतो, काय केलं, कारण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण मी फोन घेत नव्हतो, फोन बंद होते. बऱ्याच जणांनी फोन करण्याचे प्रयत्न केले, काही मंडळी माहीत नव्हतं मी नेमकं कुठे काय, म्हणून मलाही सांगायचं की मी काय केलं, कुठं गेलो होतो, काय याच्याविषयी. तरी जर ते गलमेवाडीचे जर फोटो व्हिडिओ जर मला प्राप्त झाले, कारण केले शूट केले ते तर बऱ्याच जणांनी मंडळीने, पण ते माझ्याकडे उपलब्ध नाहीत तिथले फोटो वगैरे. कारण मी फोटो कसा काढणार, मी माझ्या मजाच कार्यक्रमात होतो. तर ते फोटो वगैरे जर आले तर मी तुम्हाला जरूर आपल्या ह्या यूट्यूबला टाकतो, तुम्हाला सांगतो, दाखवतो कार्यक्रम कशा पद्धतीनं झाला होता ते. तर असो, आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तो ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.